मिरगाचं नक्षत्र लागलं, जसं मिरगाचं नक्षत्र लागलं तसं इच्छा शेतकऱ्याने केलं पेरणं. एकटं शिरसगाव कसब्यात जशी ढगफुटी झाली, पण ते शिरसगाव कसब्यातच झाली, पण लोकांनं केलं पेरणं आणि पावसानं मारली चाट. आता पावसानेही चाट मारली, सोबत या ठिकाणचे आमदार आहे म्हणतात गायब. त्यासाठी करजगावचे काही शेतकरी एकत्र आले आणि त्यानं काय केलं आहे, त्यानं असं केलं आहे की करजगावच्या भैरमबाबाला, करजगावचे साऱ्या सोरे लोक एकत्र आले आणि त्यानं भैरमबाबाला केला नवसाची तयारी. या ठिकाणी रोडक्याचं जेवण आणि भैरमबाबाचा नवस हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. एक तर कसं आहे, विदर्भातला शेतकरी जर तुम्ही म्हणसाल तर सारा शेतकरी फक्त शेतीच्या भरोशावर आणि शेतीवर अवलंबून आहे, पण या ठिकाणी असणारा शेतकरी त्यांना भैरमबाबाला नवस केला आणि म्हटले बाबा भैरमबाबा तुम्हाला करतो नवस, पण एकदा चांगलं पाणी येऊ द्या. तर आज या ठिकाणी कोणत्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला आहे तो तुम्हाला पाहायला भेटणार आपल्या चॅनल गावरान 90 फक्त. तर विदर्भाचं जर आद्य दैवत जर म्हटलं तर भैरमबाबा, भैरमबाबाला जर नवस केला तर म्हणजे भैरमबाबा आज लोक कोणत्याच अशी गोष्ट झाली आहे. सध्या आता भैरमबाबा दर्शन आपण घेऊ. तुम्ही माझ्या डाव्या हातात पाहू शकता की भव्य अशी प्रतिमा भैरमबाबाची या ठिकाणी दिसते आणि या भैरमबाबाला आज केला नवस की बया भैरमबाबा तुम्हाला रोडग्याचा निवेदन देतो, तुम्ही फक्त की बाबा जे पाणी थांबलं की नाही ते पाणी येऊ द्या. विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातल्या भैरम या ठिकाणी भैरम असं एकमेव देवस्थान आहे की या टाईमले नेमकं लोक गेली फक्त यात्रेच्या वेळेसच नवस करत नाही, पण भलकोणत्या टाईमले बी नवस करतात. ते सांगतात की भैरम बाबा बाबा आम्हाला तर नाही पाहिजे, पण सर्वसामान्य शेतकऱ्याला सध्या पावसाची की नाही निरा चाटकासारखी वाट आहे. एक तर लोकांनं पेरणं केला आहे, पेरणं केल्याच्यानं या ठिकाणी शेतकरी तोंडराला एकदम पावसाची देवासारखी वाट आणि हे वाट कोण्या पद्धतीनं पूर्ण होते हे तुम्हाला फक्त याच ठिकाणी पाहायला भेटणार आहे. भैरमबाबाची अशी भव्य अशी प्रतिमा तुम्ही जर पाहत असाल, लोणी आणि शेंदूर लावून ही प्रतिमा इतकी मोठी झाली आहे राजो की तुम्हाला मी काय सांगू. विशेष म्हणजे या प्रतिमेला सध्या तुम्ही जर हे प्रतिमा जर पाहत असाल तर भव्य अशी प्रतिमा आणि भव्य असा सभा मंडप या ठिकाणी बांधला आहे. आणि विशेष म्हणजे सांगायची गोष्ट की याच्यापूर्वी गावरान 90 तुम्हाला भैरमबाबाचे साऱ्या सारे व्हिडिओ पाहायला भेटले. अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातल्या भैरम या ठिकाणी असणारे देवस्थान खरोखर निसर्गरम्य असं देवस्थान आहे. हा गर्भगृह जर तुम्ही पाहिसाल तर खरोखर खूप छान बांधला आहे आणि नवसाले पावणारा आणि या परिसरातल्या अर्ध्याहून अधिक लोकांचं कुळदैवत असणारं आमचं हे भैरमबाबाचं संस्थान खरोखर या अमरावती जिल्ह्यात काय विदर्भात सारात प्रसिद्ध आहे. तर माझ्यासोबत या ठिकाणी भैरमबाबाचे असे परमभक्त जे दरवर्षी भैरमबाजूळतात असे आमचे एक भाऊ आहे. दादा मला एक सांगा तुम्ही बघा की नेमकं तुम्ही भैरमबाजूळ दरवर्षी कासाठी येतात, भैरमबाबा जर तुमचं एखादं काम केलं तुम्ही कोणत्या प्रकारची विधी करता बा? दरवर्षी आम्ही बा समजा पाणी नाही आलं काही नाही आलं समजा आम्ही भैरमबाबाला नवस करतो. हां, रोटी करून समजा सर्व जेवण करतो गावातले लोक आणि भैरमबाबाला हेच मागतो की बा पाणी येऊ दे. शेतकऱ्याने पेरलं आहे तर ते पाणी आल्यावर बा शेतकऱ्याला सुखी राहते. तर भैरमबाबाला जर प्रसन्न करायचं म्हटलं तर या ठिकाणी द्या लागते रोडग्याचा प्रसाद. या ठिकाणी सध्या करजगाव वाशीच्या वतीनं या ठिकाणी रोडग्यात जेवण ठेवलं आहे. रोडग्याचं जेवण आणि सोबत वांग्याची भाजी आणि त्याच्यात जर म्हणसाल तुम्ही सलाद आणि त्यात जर म्हणसाल वरण भात याची भल्ली मजा येते. तर हा सध्या सारिया सारी पंगत बसली आहे आणि लोक घेऊन आले गप आनंद. आता लोकांसोबत चर्चा करून त्याला विचारू आपण की एकदम बा एक तर भैरमबाबाची जत्रा लागायची आहे आणि तुम्ही हा एकदम मधात मधात नवस आपला जो नवस असते कासात ठेवला आहे. एक दादा मला एक सांगा तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम ठेवला बाबा रोडगान वांग्याची भाजी तर नेमका हा एवढा मोठा कार्यक्रम ठेवायचा तुमचा उद्देश काय आहे? वर्ष आलं तर पाणी यायला पाहिजे. हा पाणी आलं तर नदी कसे गरीब लोक आहेत आणि सगळे लोकांनी वावरले पेरलेले आहे. हा वावर पेरलेले आहे या कारणानं बा आम्ही हे ठेवलं आहे. दरवर्षी ठेवतो आम्ही, आज नाही दरवर्षी ठेवतो, पण आता कसं आहे का पाणी येऊन नाही राहिलं ह्या कारणानं आम्ही नाराज आहोत.
सांगा दादा, तर नेमका तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम ठेवला याच्या मागचा मुख्य उद्देश काय बा? मुख्य उद्देश एवढाच आहे, आमचा आमदार गायब झालेला आहे इथून, आमचं सर्व काही गायब झालेलं आहे, त्याच्यामुळं आम्ही ह्या बैरम बाबाला नवस ठेवलेला आहे की चला बा, आपले आमदार ऐकत नाही, कुठला तरी राजकीय कार्यकर्ता ऐकत नाही, आणि हे निसर्गही ऐकून नाही राहिलं, त्याच्यामुळं कुठेतरी आपलं हे एवढं करून देव तरी आपल्यावर कृपा करेल. त्या जो आपला कास्तकार वर्ग आहे, जो शेतकरी वर्ग आहे, त्याच्यावर कुठेतरी कुठली तरी कृपा होईल, त्या अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रोगी आणि वांग्याची भाजी जे काही असेल भातवरण त्याचा आयोजित कार्यक्रम केलेला आहे. त्या अनुषंगाने जे काही देवाला आपलं साकडं पोहोचेल ते पोहोचावं, आणि त्या अनुषंगानं या गोरगरीब जनतेवर, कास्तकार जनतेवर काहीतरी देवाची कृपा व्हावी, त्या अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. करजगावच्या वतीनं या ठिकाणी काही शेतकरी एकत्र आले आणि त्यानं केलं एका नवसाचं आयोजन. नवसाचं आयोजन असं केलं, एक तर 5-7 दिवस झाले म्हणते या मतदारसंघाचे आमदार बी नाही आहेत, आमदार नाहीत, आमदारासोबत पाणी बी नाही आहे, तर हे आमदार आणि पाणी डबल ऑफिस आहे. या ठिकाणी रोडग्याची रोडगे आणि वांग्याच्या भाजीचं केलं आयोजन. आता कसा यायची मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हा यासाठी त्यानं बैरम बोला केला. नमस्ते बा बैरम बाबा, एक तर आमचे गेलेले आमदार आणि गेलेलं पाणी वापिस येऊ दे, म्हणजे शेतकऱ्याचा जीव जरासा चांगला सुखात पडेल. हे बातमी पाहायला भेटते तुम्हाला फक्त गावरा 90 वर.